यवतमाळ वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात प्रशिक्षणार्थी डॉक्टर अशोक पाल यांची 10 नोव्हेंबरला रात्री निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी महाविद्यालय परिसरात संप पुकारला होता। आमदार मदन येरावार यांनी या घटनेचे गांभीर्य जाणून प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व प्रशासन यामध्ये मध्यस्थी भूमिका बजावत विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून दिले। तसेच आमदार निधीमधून हायमास लाईट व इतर सुविधा भिंत रोड व विकास कामे करून यासाठी पुरेसे निधी विविध हेडमधून उपलब्ध करून दिला जाईल। महाविद्यालय परिसरात स्वच्छ करण्यात येईल व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सदैव पाठीशी उभे राहू यावेळी मदत करण्याचे वचन दिले। तसेच भारतीय जनता पार्टीतर्फे मृत अशोक पाल यांच्या नातेवाईकांना मदत म्हणून 5 लाख रुपयाचा चेक देण्यात येईल अशी घोषणा केली व नंतर आमदार मदन येरावार व प्रशासन यांच्यावर विश्वास ठेवून प्रशासनार्थी डॉक्टरांनी संप मागे घेतला। यावेळी अधिष्ठा डॉक्टर सुरेश भुयार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अजय राऊत, जिल्हा सचिव सूरज गुप्ता आदी उपस्थित होते। तुम्ही काम बंद आंदोलन जर केलं यवतमाळतील गोरगरीब जनता आज तुम्हाला माहित आहे मी झालेल्या गोष्टीबद्दल कोणाला दोष देत नाही किंवा तुम्हालाही दोष देत नाही, पण आपल्या काम बंद आंदोलनामुळे जर यवतमाळतील गोरगरीब जनता शेवटी मेडिकल कॉलेजमध्ये कोण येते याचा अनुभव आपल्यालाही आहे आणि हे कोविड गेल्यावर ज्या पद्धतीने मलेरिया असेल डेंग्यू असेल याची जी साथ आहे मी मध्यंतरी त्याही बाबतीत मेडिकल कॉलेजमध्ये लहान मुलांच्या वार्डामध्ये स्पेशली चक्कर मारली होती। एकेका बेडवर 3-3 मुलं होते। ही परिस्थिती काही मलाच माहिती आहे असं नाही, आपण डॉक्टर्स आहात, आपण स्वतःही संवेदनशीलता आपल्यामध्येही आहे, त्याच्यामुळे आपल्याही संवेदना आम्ही समजू शकतो, तशा रुग्णांच्या आपणही समजू शकता। त्यामुळे या पद्धतीने जर अजून अनेकांचा घात झाला तर त्यालाही आपणच जबाबदार राहू, पण असं न करता मी मगाशी सांगितलं की ज्या गोष्टी आता तुम्हाला लिखित स्वरूपात दिलेल्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न 100% हा होईल आणि आपल्याला जो न्याय पाहिजे आहे तो न्याय मिळेल हा विश्वास मी तुम्हाला देतो। त्यांना काहीतरी अवधी द्या आणि हा संप आपण मागे घ्या, विनंती करायला।